एस वाय बी कॉम 2019 पॅटर्नचा कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट सेमेस्टर थर्डचा प्रिपरेशन ऑफ टेंडर या टॉपिकचा सेकंड प्रॉब्लेम आज आपण घेतोय. प्रॉब्लेम मी अगोदर एक्सप्लेन करते, त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. द अकाउंट ऑफ मोरॅको लिमिटेड मुलुंड डिस्क्लोज द फॉलोइंग कॉस्ट डेटा फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऑन 31 मार्च 2019 म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे 16,400 रुपये 16,400 रुपीज. देन प्रॉडक्टिव्ह वेजेस 97,200. पर्चेस ऑफ रॉ मटेरियल 1,19,200. डायरेक्ट एक्सपेन्सेस 10,000. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 1 एप्रिल 2018 आहे म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे. फर्स्ट आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट करणार आहोत. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये ओपनिंग स्टॉक ॲड पर्चेसेस ऑफ रॉ मटेरियल ॲड एक्सपेन्सेस ऑन पर्चेसेस आणि लेस क्लोजिंग स्टॉक किंवा गुड्स रिटर्न असतील, सेल ऑफ स्क्रॅप असेल रॉ मटेरियलचा, तो मायनस केला जातो. मग प्रॉब्लेममध्ये देताना ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 9,700 रुपये, तो आपण फर्स्ट घेणार. त्यामध्ये रॉ मटेरियलचे जे पर्चेसेस आहेत 1,19,200 रुपये ते ॲड करणार. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन पर्चेसेस, एक्सपेन्सेस ऑन पर्चेसेसमध्ये कॅरेज, फ्रेट, ऑक्ट्राय ड्युटी, डॉक चार्जेस एक्सेट्रा असतात. त्यामध्ये कॅरेज दिलेले आहेत, बघा कॅरेज ऑन पर्चेसेस 1,100 रुपये ते ॲड करणार आहोत आपण. आणि त्यातून क्लोजिंग स्टॉक जो 31 मार्च 2019 दिलेला आहे 16,400 रुपये तो लेस करणार आहोत. त्यानंतर डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲड होतात, पण ह्या प्रॉब्लेममध्ये रिटर्न टू सप्लायर म्हणजे पर्चेस रिटर्न दिलेले आहेत, त्यामुळे क्लोजिंग स्टॉक नंतर पर्चेस रिटर्न लेस करायचे आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम काढायचं. त्यानंतर डायरेक्ट वेजेसमध्ये प्रॉडक्टिव्ह वेजेस आहेत 97,200 रुपये आणि वेजेस पेबल आहेत 2,800 रुपये. हे दोन्ही आपण डायरेक्ट वेजेसच्या अंडर घेणार आहोत. डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस नावाने दिलेले आहेत 10,000 रुपये, ते डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून दाखवणार आहोत. तिन्हींची बेरीज करून प्राइम कॉस्ट येईल. त्यानंतर त्यामध्ये वर्क ओव्हरहेड्स म्हणजेच फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड होतील 30,000 रुपये आणि फॅक्टरी कॉस्ट येईल. त्यानंतर ऑफिस अँड जनरल ऑन कॉस्ट ॲड होईल आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन येईल. ह्या प्रॉब्लेममध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स दिलेले नाही आहे, त्यामुळे जे कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला ते कॉस्ट ऑफ प्रोडक्शनपर्यंतच करायचे, म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शनला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे नाव न देता डायरेक्ट त्याला टोटल कॉस्ट हे नाव आपण देणार आहोत, कारण की पुढे ॲड करायला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड नाही आहेत. पुढे म्हटलंय फ्रॉम फॉलोइंग पर्टिक्युलर गिवन अबव यू रिक्वायर प्रिपेअर कॉस्ट शीट शोईंग क्लिअरली. आता हे जरी सांगितलेलं असलं तरी आपल्याला माहिती आहे की आपल्याला रॉ मटेरियलची कॉस्ट काढायची आहे, त्यानंतर प्राईम कॉस्ट, वर्क कॉस्ट, टोटल कॉस्ट. पण दिलेलं आहे की आधी कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कंझ्युम काढा, त्यानंतर प्राईम कॉस्ट काढा, वर्क कॉस्ट काढा, टोटल कॉस्ट काढा आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ऑन कॉस्ट टू डायरेक्ट वेजेस म्हणजेच फॅक्टरी एक्सपेन्सेस जे आहेत ते कशाच्या प्रमाणात आहेत, डायरेक्ट वेजेसच्या प्रमाणात आहेत, त्याचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. आणि पर्सेंटेज ऑफ ऑफिस ऑन कॉस्ट टू वर्क कॉस्ट म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेस जे आहेत त्याचे पर्सेंटेज वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्टच्या प्रमाणात कॅल्क्युलेट करायचे. द कंपनी इज अबाउट टू सेंड अ टेंडर फॉर स्मॉल मशीन, एक स्मॉल मशीन आहे तिच्यासाठी कंपनीला टेंडर भरायचे इन द इयर 2019-20 2019-20. द कॉस्टिंग डिपार्टमेंट एस्टिमेट दॅट द मटेरियल रिक्वायर वुड कॉस्ट ₹600. जे मटेरियल हवं असणार आहे त्या मशीनसाठी ते हे 600 रुपयाचं. प्रॉडक्टिव्ह वेजेस विल बी ₹1,000 अँड चार्जेबल एक्सपेन्सेस 100. मग प्रोडक्शन वेजेस जे आहेत प्रोडक्टिव्ह वेजेस ते 1,000 रुपयाचे लागणार आहेत आणि चार्जेबल एक्सपेन्सेस 100 रुपयाचे लागणार आहेत. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण पर्सेंटेजवरून कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि टेंडर भरताना कसं भरायचं आहे तर 20% प्रॉफिटनी भरायचे सेलिंग प्राईसवर. मग ह्याची देखील एक नोट आपल्याला तयार करावी लागेल. कॅल्क्युलेट द प्राईस, टेंडर प्राईस, इफ
इट इज बेस्ड ऑन अबव मेन्शन परसेंटेज आणि टेंडर प्राइस कॅल्क्युलेट करायची. सोल्युशनला सुरुवात करू आपण. आधी एक सिंपल कॉस्टशीट तयार करायचं आहे, त्यासाठी कॉस्टशीट टाका, वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ मोरॅको लिमिटेड स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. तीन कॉलम करा, पर्टिक्युलर इनर कॉलम अमाऊंट रुपीज, आउटर कॉलम अमाऊंट रुपीज. कॉस्टशीट तयार करूया. ओपनिंग स्टॉक पासून सुरुवात करा. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, प्रॉब्लेम बघा. ओपनिंग स्टॉक पासून आपण सुरुवात करतोय. ओपनिंग स्टॉक 9700, परचेसेस आहेत 1,19,200, एक्सपेन्सेस ऑन परचेसेसमध्ये कॅरेज आहेत 1,100 रुपये, त्यानंतर क्लोजिंग स्टॉक आहे 16,400 जो लेस होईल, आणि रिटर्न टू सप्लायर आहेत 3,600, ते देखील लेस होतील. कॉस्टशीट तयार करून घ्या. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 9,700 रुपये, ॲड परचेसेस किंवा ॲड परचेस ऑफ रॉ मटेरियल 1,19,200 रुपये, ॲड एक्सपेन्सेस ऑन परचेसेस डॅश करून खालच्या ओळीवर कॅरेज ऑन परचेसेस 1,100 रुपये, तिन्हींची अगोदर बेरीज करा, तिन्हींची बेरीज करा, बेरीज येते 1,30,000 रुपये. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 16,400 रुपये, लेस रिटर्न टू सप्लायर 3,600. 1,30,000 क्लोजिंग स्टॉक 16,400 आणि रिटर्न टू सप्लायर 3,600, दोन्हींची बेरीज म्हणजे 20,000 रुपये मायनस करा. कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कंझ्युम आलेला आहे 1,10,000. फर्स्ट आपण कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट केला किंवा कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट केला, त्यासाठी ओपनिंग स्टॉक घेतला, त्यामध्ये परचेसेस ॲड केले, एक्सपेन्सेस ऑन परचेसेस ॲड केले, क्लोजिंग स्टॉक आणि रिटर्न टू सप्लायर लेस केला. आता ॲड करा डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेसमध्ये दोन आयटम असल्यामुळे पर्टिक्युलरमध्ये घेतलेत आपण. प्रॉडक्टिव्ह वेजेस 97,200 अँड वेजेस पेबल 2,800, दोन्हींची बेरीज 1,00,000 इनर कॉलमला. ॲड डायरेक्ट एक्सपेन्सेस 10,000, बेरीज करून प्राइम कॉस्ट येते 2,20,000, 2,20,000 रुपये. ॲड फॅक्टरी ओव्हरहेड, फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये सिंगल आयटम आहे वर्क ओव्हरहेड 30,000 रुपये, ॲड करा. ॲड करून फॅक्टरी कॉस्ट येते 2,50,000 रुपये, 2,50,000 रुपये. ॲड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, त्यामध्ये पण एकच आयटम आहे ऑफिस अँड जनरल ऑन कॉस्ट 50,000 रुपये, ॲड करून टोटल कॉस्ट आलेली आहे 3,00,000. या प्रॉब्लेममध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड दिलेले नाही आहेत, त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड ॲड करून जी येते तिला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं नाव न देता टोटल कॉस्ट असं नाव आपण दिलेलं आहे, कारण की प्रॉब्लेममध्ये देखील जे फाइंड आउट करायला लावलं आहे त्यामध्ये कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम, प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट आणि टोटल कॉस्ट सांगितलेली आहे, त्यामुळे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड नाही आहेत, म्हणून डायरेक्ट जे आन्सर आले आपलं फायनल आन्सर ते टोटल कॉस्ट आलेलं आहे. टोटल कॉस्ट आलेली आहे 3,00,000 रुपये. फर्स्ट आपण सिंपल कॉस्टशीट तयार करून घेतलेलं आहे, कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट केली, त्यानंतर डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲड करून प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट केली, ती आली 2,20,000. फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड केले 30,000 रुपये, फॅक्टरी कॉस्ट कॅल्क्युलेट केली 2,50,000, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड ॲड केले 50,000 रुपये आणि टोटल कॉस्ट आलेली आहे 3,00,000 रुपये. आता पर्सेंटेज काढायचे आहेत. पर्सेंटेज दोनच सांगितलेले आहेत, पण जे प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे टेंडरवर त्यासाठी आणखी एक कॅल्क्युलेशन करावं लागेल. फर्स्ट कॅल्क्युलेशन घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. प्रॉब्लेम पहा, प्रॉब्लेममध्ये पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत. पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ऑन कॉस्ट टू डायरेक्ट वेजेस, फॅक्टरी ऑन कॉस्ट म्हणजेच फॅक्टरी ओव्हरहेड. मग फर्स्ट कॅल्क्युलेशन ते घ्या, फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेसचं. डायरेक्ट वेजेस अगोदर घ्यायचे, फॅक्टरी ओव्हरहेड्स नंतर घ्यायचे.
मग प्रॉब्लेम मध्ये कॉस्टशीट मध्ये बघा डायरेक्ट वेजेस जे आहेत ते 2 इंची बेरीज करून आलेले 1 लाख रुपये आहेत आणि फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत 30,000 रुपये. मग 2 इंचवर कॅल्क्युलेशन करून परसेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहेत. इफ 1 लाख डायरेक्ट वेजेस इज इक्वल टू 30,000 फॅक्टरी ओव्हरहेड देन 100 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करा 100 × 30,000 / 1,00,000. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते आपलं 30%. त्यानंतर सेकंड कॅल्क्युलेशन करायचंय ऑफिस ऑन कॉस्ट किंवा ऑफिस एक्सपेन्सेसचं फॅक्टरी कॉस्टच्या प्रमाणामध्ये. मग ऑफिस ओव्हरहेड्स किंवा ऑफिस ऑन कॉस्ट ची अमाऊंट बघा किती आहे प्रॉब्लेममध्ये. ऑफिस ऑन कॉस्ट आहे 50,000 रुपये आणि फॅक्टरी कॉस्ट आहे 2,50,000 रुपये. कॅल्क्युलेशन करा. इफ ₹2,50,000 फॅक्टरी कॉस्ट इज इक्वल टू 50,000 ऑफिस ऑन कॉस्ट देन 100 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करा 100 × 50,000 / 2,50,000. कॅल्क्युलेशन करून आन्सर येते 20%. फर्स्ट आपण फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस कॅल्क्युलेट केले ते आलेले आहे 30%. म्हणजे टेंडर प्राइस कॅल्क्युलेट करताना फॅक्टरी ओव्हरहेड्स किती घेणार आपण तर डायरेक्ट वेजेसच्या 30% घेणार. त्यानंतर आपण परसेंटेज कॅल्क्युलेट केले ऑफिस एक्सपेन्सेसचे फॅक्टरी कॉस्टच्या प्रमाणामध्ये. टेंडर प्राइस काढताना ऑफिस ओव्हरहेड किती घ्यायचे आहेत तर फॅक्टरी कॉस्टवर 20% घ्यायचे आहेत. तिसरं जे कॅल्क्युलेशन आहे टेंडर तयार झाल्यानंतर ते आपण टेंडर तयार झाल्यानंतर करणार आहोत कारण की तो प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे. आता टेंडर आखा, वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ मोरॅको लिमिटेड स्टेटमेंट शोईंग टेंडर प्राइस फॉर द इयर 2019-20. टेंडर तयार करण्यासाठी 2 कॉलम करा पर्टिक्युलर आणि अमाऊंट रुपीज. जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनमध्ये मटेरियलची कॉस्ट दिलेली आहे 600, वेजेस दिलेले आहेत 1,000 आणि चार्जेबल एक्सपेन्सेस दिलेले आहेत 100 रुपीज. बाकीचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला परसेंटेज वरून करायचं आहे. टेंडर आखा सर्वांनी. फर्स्ट घ्या मटेरियल 600, त्यानंतर ऍड प्रॉडक्टिव्ह वेजेस 1,000, ऍड चार्जेबल एक्सपेन्सेस 100. 3 इंची बेरीज करून 1,700 इज प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट फर्स्ट कॅल्क्युलेट केली आपण गिव्हन इन्फॉर्मेशन वरून. मटेरियल कॉस्ट होती 600, प्रॉडक्टिव्ह वेजेस 1,000 अँड चार्जेबल एक्सपेन्सेस ₹100. टोटल ऑफ ऑल ऑफ 3 इज इक्वल टू 1,700. इट इज प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट केलेली आपण 1,700 रुपये. आता ऍड करा फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स कसे ऍड करायचे तर 30% परसेंटेज आपण कॅल्क्युलेट केले वर्किंग नोटमध्ये. बघा कॅल्क्युलेशन ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस ते आलेले 30%. मग डायरेक्ट वेजेसवर 30% कॅल्क्युलेट करून जे येतील ते असणार आहे फॅक्टरी ओव्हरहेड किंवा वर्क ऑन कॉस्ट. जे नाव कॉस्टशीटमध्ये आहे तेच नाव मी इथे दिलेलं आहे वर्क ऑन कॉस्ट. 30% ऑन वेजेस ₹1,000. 1,000 रुपये वेजेस आहेत त्यावर 30% कॅल्क्युलेट केले ते आले 300 रुपये. ऍड करून फॅक्टरी कॉस्ट कॅल्क्युलेट करा ती आलेली आहे 2,000. त्यानंतर ऑफिस ओव्हरहेड्स ऍड करा. ऑफिस ओव्हरहेडसाठी परसेंटेज आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत 20% आहेत. ऑफिस एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट म्हटले म्हणजे फॅक्टरी कॉस्टवर 20% कॅल्क्युलेट करा. कंसात 20% ऑफ फॅक्टरी कॉस्ट ₹2,000. 2,000 / 20% म्हणजे 400 रुपये. टोटल कॉस्ट आलेली आहे 2,400 रुपये. टेंडर तयार करतोय आपण. टेंडर तयार करण्यासाठी मटेरियल प्रॉडक्टिव्ह वेजेस आणि चार्जेबल एक्सपेन्सेस असे 3 आयटम प्रॉब्लेममध्ये दिलेले होते त्यावरून प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट केली. त्यानंतर
फॅक्टरी ओव्हरहेड्स किंवा वर्क ऑन कॉस्ट 30% वेजेसवर सांगितलेले आहेत, म्हणून वेजेस 1000 आहेत, 1000 वर 30% कॅल्क्युलेट केली, ते आले 300 रुपये. प्राइम कॉस्टमध्ये ॲड करून फॅक्टरी कॉस्ट कॅल्क्युलेट केली, ती आलेली आहे 2000 रुपीज. त्यानंतर ऑफिस ओव्हरहेड्स ॲड केले, ते 20% फॅक्टरी कॉस्टवर सांगितलेले होते, 20% आपण वर्किंग नोटमध्ये ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेले आहेत. मग 2000 वर 20% म्हणजे 400 रुपये ॲड करून टोटल कॉस्ट आलेली आहे 2400 रुपये. आता प्रॉफिटसाठी नोट घ्या, प्रॉब्लेम पहा, प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, तर 20% सेलिंग प्राईसवर, म्हणजे स्टँडर्ड प्राईसवर. आपल्याला अजून सेलिंग प्राईस माहीत नाही, म्हणून वर्किंग नोट घ्या, वर्किंग नोट घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट, दॅट इज 20% ऑन टेंडर प्राईस ऑर सेलिंग प्राईस. फॉर्म्युला लिहा, सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. मग सेलिंग प्राईस अज्युम करा 100 रुपीज, प्रॉफिट 20 रुपीज आहे, 100 मधून 20 मायनस केले, कॉस्ट प्राईस आली 80 रुपीज. इक्वेशन मांडा, इफ 80 कॉस्ट प्राईस इज इक्वल टू 20 प्रॉफिट, देन रुपीज 2400 टोटल कॉस्ट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे 80 रुपये कॉस्ट प्राईस असेल तर 20 रुपये प्रॉफिट आहे, तर 2400 रुपये टोटल कॉस्ट असेल तर त्यासाठी किती? तिरकस गुणाकार करून 2400 × 20/80 कॅल्क्युलेट करून प्रॉफिट आलेला आहे 600 रुपीज, 600 रुपये. नोट तयार करून घ्या, प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे आपण, तो आलेला आहे 600 रुपये, 600. टेंडरकडे या, ॲड प्रॉफिट कंसात 20% ऑन सेलिंग प्राईस अमाऊंटमध्ये 600, ॲड करून टेंडर प्राईस आलेली आहे 3000 रुपये. टेंडर प्राईस 3000 रुपये. इथे आपला टेंडरचा सेकंड प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. काही वर्किंग नोट्स आपण तयार केलेले आहेत, त्यामध्ये प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे, त्यानंतर परसेंटेज कॅल्क्युलेट केलेत, फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस आणि ऑफिस एक्सपेन्सेस टू फॅक्टरी कॉस्ट. त्यापूर्वी कॉस्टशीट तयार केलं, कॉस्टशीट तयार केल्याशिवाय पुढचं कॅल्क्युलेशन करता येत नाही, म्हणून अगोदर कॉस्टशीट तयार केलेलं आहे, सिम्पल कॉस्टशीट. त्यानंतर वर्किंग नोट तयार केल्या, आणि लास्टला टेंडरचं स्टेटमेंट प्रिपेअर केलं, आणि टेंडर प्राईस आलेली आहे 3000. इथे आपला टेंडरचा सेकंड प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे.